आरबीआयच्या अध्यक्षपदी तसेच अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी आमचे आधारस्तंभ माननीय राजाभाऊ सर्वदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, तसेच पंढरी वारकाच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आयुश्री विजयभाऊ खरे, कार्याध्यक्ष आरबीआय आठवले, पंढरपूर शहर। YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापुरात बैठक घेत विकास आराखड्याचे सादरीकरण केले। सोमवार 26 सप्टेंबर रोजी हरकती सूचना दाखल करण्याची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली, मात्र पंढरपूर शहरातील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, खोकीधारक, मंदिर परिसरातील रहिवाशी, दुकानदार यांच्यामध्ये नव्याने सादर करण्यात आलेल्या आराखड्यातील काही प्रस्ताव वादग्रस्त ठरले असून रविवारी सायंकाळी चौफाळा येथे आयोजित विचार विनिमय बैठकीत भाजपचे माजी शहर अध्यक्ष तथा सराप असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी आपल्या घणाघाती भाषणात पंढरपुरातील विकास कामांचे, प्रशासकीय यंत्रणांच्या मनमानीचे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यपद्धतीचे अक्षरशः बाभाडे काढले। त्यांनी भक्ती मार्गावर 500 स्क्वेअर फूट क्षेत्र वाढले, नगरपालिकेतले ओव्हरसिअर नाव सांगत नाही, त्या महाभागाने अरुणभाऊच्या नावावरच, दिलीपभाऊच्या नावावरच अरुणभाऊच्या नावावर अनेक प्लॉट करून तिथं आता नगरपालिकेतल्या काही कर्मचाऱ्यांनी घर बांधलेली रहिवाशांची मतं जाणून घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणंही महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाची काशीच्या धर्तीवर अधिकाऱ्यांनी सरकारी खर्चात उत्तम ट्रीप केली वाराणसीची आणि तिरुपतीची। काशीचं काय केलेलं आहे प्रत्यक्ष जे जाऊन पाहिले, काशी विश्वनाथाच्या समोरचा जो घाट आहे त्या घाटापर्यंत फक्त त्यांनी तो रोड करून तेवढं केलेलं आहे, बाकी ज्या ज्या रोड आहेत गोळ आहेत त्या आधी तशीच आहेत। ही परिस्थिती आता पंढरपूरची अवस्था काय, तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं शुद्ध एकादशी साधारण 80,000-1,25,000 घरात वारकरी येतात। आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या वाऱ्या ही सरकारी दरबारी त्याची नोंद, आषाढीला साधारण 15-20 लाख आणि कार्तिकीला साधारण 10-12 लाख। अहो परंतु आता परिस्थिती अशी आहे, गेल्या 10 वर्षात तुम्ही जर अभ्यास केला असेल तर या यात्रा पंचमी ते एकादशी हा येणारा भाविक वर्ग वेगळा आहे आणि एकादशी ते पौर्णिमा हा येणारा भाविक वर्ग की जो कोपाकाला करून जातो। यात्रा काय, दशमी एकादशी द्वादशी, द्वादशीला 80% गावरी कामव मग ह्याच्यावर 3 दिवसाची यात्रे करता तुम्ही पूर्ण लोकांचे संस्था उद्ध्वस्त कराल, पण कॅनडा करणार, कॅनडा करणार, पंढरपूर तीर्थ क्षेत्र हे वारकरी संप्रदायाच आत्मा आहे। अनेक संत मंडळी या पांडुरंगाच्या पायावर, संत ज्ञानेश्वरांच्या पासून, संत नामदेवांच्या पासून अनेक संतांचे चरण स्पर्श झालेले आहेत। अशा ठिकाणी काय परिस्थिती, आता मगाशी दर्शन मांडवाचा अभय राजेंनी सांगितलं, दिलीप भाऊ 8-9 वर्षापूर्वी ह्या दर्शन मांडपाच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्यानंतर पंढरपुरातील तमाम पत्रकारांना मी विनंती करून सकाळी 11:30-12 तिथं 7व्या मजल्यावर घेऊन गेलो, काही आले काही आले नाही, माझं दुर्दैव तिथं परिस्थिती इतकी भयानक
की तिच्या संडास बाथरूम मध्ये कंडोम आणि दारूच्या बाटल्या जाती. ही परिस्थिती आहे. जेव्हा मला कळलं आणि प्रत्यक्ष तिथं जाऊन बघितलं तिथं चित्रकरण केलं काय सुधारणा होती मंदिर जमिनी माझे पाच पत्र आहेत शासनाकडे की तुम्ही प्रायोगिक तत्वावर पंढरपूर मंदिर समिती तुम्ही गजानन महाराज संस्थानला पाच वर्ष चालवायला द्या. आदर्श बघा शिवशंकर भाऊंनी गजानन महाराज संस्थानला सिटी बँकेच्या ज्या चेअरमननी त्यांचं काम बघून 700 कोटी मंजूर केले त्या सदग्रस्तांनी त्यातले 630 कोटी परत केले आणि फक्त 70 कोटीचा खर्च आहे म्हणून त्यांनी ठेवून घेतले आणि बाकी परत केले. असे आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या लोकांकडे तुम्ही मंदिर समितीचा फक्त मंदिर समिती त्या कार्यकर्त्यांना बगलपच्च्यांना तिथे कुठेतरी व्यवस्था व्हावी आणि त्यांची सोय करायची म्हणून मंदिर समितीवर त्याचं स्थान द्यायचं. आणि 1972 मंदिर समिती ऍक्ट मध्ये अशी नोंद आहे की त्याच्यामध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांना 90% अधिकार आहे आणि हे मंदिर समितीवर गेलेले सदस्य हे फक्त बुजगावने आहेत त्याचा अभ्यासच कोणी केला नाही. आणि तुम्हाला या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. आज परिस्थिती काय कर्मचाऱ्यांची संख्या जर बघितली तर तेवढे कर्मचारी लागणार का तिथं. तुम्ही बाकीचा फपट पसरणार बघ पंढरपूरचा विकास तुम्हाला करायचा आम्हाला मान्य आहे विकास करा ना पण एम्स एक चांगलं हॉस्पिटल त्याची एक शाखा पंढरपूर तीर्थ क्षेत्र आहे की जिथं लाखो भाविक वरच्या भागात कोट्यावधी भाविक येतात असं एक मोठं हॉस्पिटलची गरज आहे. नदीची परिस्थिती माझी 26 पत्र आहे शासनाकडं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं या नदी पात्रामध्ये ज्या वेळेला पाणी नसतं त्यावेळेला त्या नदी पात्रामध्ये जी पिकं रोवली गेले आणि त्यातलं पाणी बाटलीनं काढून तीर्थ म्हणून दिलं जातं आणि ज्या वेळेला उजनी धरणातलं पाणी सुटलं जातं त्यावेळेस ती नदी पात्र गच्च भरलेलं असत आणि नवखा माणूस ज्या वेळेला तिथे स्नानासाठी जातो सुडून मारतो त्यावेळेस त्या पिपात अडकतो बुडून मरतो ती वस्तुस्थिती. काय नदी पात्राची अवस्था पूर्वी आपण लहानपणी वाळवंट बघितलं गुडघ्यापर्यंत मऊस होतो गाण्यासारखी वाळू होती तिथं आपण फिरायला जात होतो खेळायला जात होतो. आज परिस्थिती प्रदक्षिणा घालताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं इतके कडी आणि काचा येतो याकडे तुम्ही का लक्ष द्या. माननीय सुशील कुमार शिंदेनी नदी पलीकडचा एक घाट त्यांच्या निधीतून बांधला तो अर्धवट आज का नाही पडला त्याच्या कामाचं काय केलं. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झालं 187 कोटी रुपये मंजूर झाले. तीर्थक्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून 187 कोटी झालेले खर्चाचा लेखाजोखा कुठे. आणि मी तर परवा मागणी केली त्याला की मंदिर समिती शासकीय असेल तर तुम्ही कॅशच्या माध्यमातून त्याचा वाटप पूर्ण करतात. 1985 ते 2008 मी माहिती अधिकार माहिती घेतली त्याच्यामध्ये 1904 ते 2008 या मंदिर समितीचं ऑडिट झालं नाही. पण या परिस्थितीत अशी अवस्था असताना पंढरपूर विकास करताना ज्या लोकांच्या ज्या भाविकांच्या गरजा आहेत आज स्कॉटिश हॉस्पिटल आहे ठीक आहे चांगलं आहे पण त्या सुधारणा होणं गरजेचे वास्तविक पाहता स्कॉटिश हॉस्पिटलला मशिनरी एवढे चांगले आहेत स्कॅनिंग मशीन अतिशय उत्तम आहे परंतु तिथं तो प्रशासन जर व्यवस्थित नसेल अधिकारी लक्ष देत नसतील सगळा मलिदा जर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच्या खिशात घालायचा प्रयत्न करत असाल तर सामान्य जनतेला बघायची कोणाचं. आज विकीला ओळा पंढरपूरकरांच्या पोटात उठलाय म्हणजे अनेक आपलांचं पीक उठलंय कारण वेळ भरपूर आहे चर्चा करायला मोकळीक आहे पण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या राजकारण न करता त्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींनी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन ही वस्तुस्थिती याची शिक्षी अशी आहे बघा वाराणसीची परिस्थिती काय पंढरपूरची तीर्थक्षेत्राची परिस्थिती काय तिरुपतीची परिस्थिती काय आहे. पंढरपूरचं हे महात्म्य फक्त एकमेव देश भरामध्ये एकच स्थान आहे की जिथं चरणावर डोकं ठेवलं जातं आणि तिथं समाधान मिळतं हे महत्व आहे ना. तिरुपतीला तुम्ही 25 फुटावरून दर्शन घ्यावं
शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।